सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे आपल्या लोकशाहीला बट्टा आहे. मंत्रीपदासाठीच्या तडजोडी म्हणजे कुणाकुणासाठी मात्र सट्टा आहे. सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे. सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही. एकदा आकड्याचा संगम झाला की मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही. सूर्यकांत डोळसे म्हणून एक आहे, त्यांच्या दोन कविता आहेत आपल्याला ऐकण्यासारख्या आहेत. त्यांची एक वात्रटीका आहे, अर्थसंकल्प कोणाचाही असो त्याला इलेक्शनचा वास असतो, हेच सत्य ठसवण्याचा विरोधकांचाही अट्टहास असतो. इलेक्शनच्या केंद्रबिंदू भोवती अर्थ आणि संकल्प फिरला जातो, सामान्य माणसांचा खिसा तर सगळ्यांकडूनच मारला जातो. अध्यक्ष मोदी, हीच भावना या निमित्तानं महाराष्ट्रात आहे. गुलाबरावजी, तुमच्यासाठी एक कविता त्या बाबाने लिहिलेली आहे, सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे आपल्या लोकशाहीला बट्टा आहे, मंत्रीपदासाठीच्या तडजोडी म्हणजे कुणाकुणासाठी मात्र सट्टा आहे. सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे. सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही. एकदा आकड्याचा संगम झाला की मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही. त्यांनीच केलेल्या प्रॅक्टिकलला त्यांनीच मांडलेली ही थिअरी आहे. राजकीय आकडेशास्त्र ऐकून कल्याण आणि मुंबईला देखील घेरी आली आहे. अध्यक्ष महोदय, नवीन काही अर्थसंकल्पात नाही. अध्यक्ष महोदय, नवीन काही अर्थसंकल्पात नाही. राज्याच्या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी काही नाही, कष्टकऱ्यांसाठी काही नाही, डॉक्टर वकील सीए याच्यासाठी नाही, मराठवाडा विदर्भ कोकणासाठी विशेष काही नाही, पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी काही नाही, राज्याच्या सीमावर्ती भागाच्या विकासासाठी भरीव काही नाही, झोपडपट्टी निर्मूलनासाठी काही नाही, नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी काही नाही. अध्यक्ष महोदय, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतोय. अध्यक्ष महोदय, आता आपली इकॉनॉमी कुठे आहे? 450 बिलियन डॉलर. म्हणजे 550 बिलियन डॉलर आपल्याला वाढवायचे, म्हणजे आपल्याला 15 ते 17% आपला ग्रोथ रेट वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता ग्रोथ रेट किती आहे? 6.8. अध्यक्ष महोदय, मी पुढच्या 9-10% ग्रोथ रेट वाढणार कसा, याचा काही रोडमॅप आहे का? काही. अर्थसंकल्पात मला देवेंद्र फडणवीसांनी पुस्तक लिहिलं अर्थसंकल्पाचं, त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी त्यांनी पुस्तक लिहिल्यामुळं मला फार आशा होती की त्यांच्याकडून आमच्या महाराष्ट्राचा रोडमॅपचा उल्लेख होईल. बजेटमध्ये पहिलं पान उघडलं तेही कॉम्प्युटर उघडला, पण तेही काय उघडल्यावर पहिल्यांदा इकडे वाटले 50 कोटी, इकडे 100 कोटी, इकडे 80 कोटी. अरे सुरुवातीला आपली पॉलिसी काय आहे, आपली अर्थपरिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती कशी पुढे आपण जाणार? अध्यक्ष महोदय, हे सांगायला आम्हाला अपेक्षा होती की माननीय मंत्री महोदय हे उपमुख्यमंत्री महोदय सांगतील.